भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पौष्टिक तृणधान्य सेवनाला पूर्वापार महत्त्व आहे. तंदुरुस्तीसाठी पौष्टिक तृणधान्यांचा दैनंदिन आहारात समावेश गरजेचा आहे. मानवी आरोग्यवर्धनात पौष्टिक तृणधान्य पिकाची भूमिका महत्त्वाची असून तृणधान्य पिकातील पोषण मूल्ये आणि त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमानसात पोहोचवण्याची आवश्यकता आहे. याबाबत नागरिकांमध्ये विविध स्तरातून जनजागृती निर्माण करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या अनुषंगाने बहुउद्देशीय सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तसेच तृणधान्याचे विविध प्रकार बनविणारे उद्योजक, कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मिलेट ऑफ द मंथ या संकल्पनेअंतर्गत भोगी आणि संक्रांत सणानिमित्त जानेवारी महिना बाजरी या पिकाकरिता समर्पित असून या अनुषंगाने बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व सांगणाऱ्या पत्रकाचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.